इन्स्पेक्टर, तुम्ही काय करता इथे आणि तुमच्या सोबत एवढी टीम कशासाठी? कळेल तुम्हाला. सुहानी कोणते इथे ऍडमिट आहे तिचा रूम नंबर सांगा मला पटकन. वॉर्ड नंबर 2, रूम नंबर 5. थँक यू. प्रकाश तू इथे? आम्हाला फोन आला होता हॉस्पिटलमधून, सुहानी कुंठे येते तिच्या सोबत ड्रग्सचा स्टॉक घेऊन आली. काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर प्रकाश? मला वॉर्ड 2, रूम नंबर 5 कुठे ते सांगा. तुम्हाला काही सापडणार नाहीये, खोटी माहिती मिळाली आहे तुम्हाला. ते जयंत देशमुख, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, यांना मिळालेली माहिती खोटी आहे असं म्हणणं आहे का तुमचं? हो, मला आला होता फोन. हे पहा मॅडम, आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यावर ऍक्शन तर आम्हाला घ्यावीच लागेल. आम्हाला सुहानीच्या रूमची झडती घ्यायच्या ऑर्डर आहेत. जाऊ दे त्यांना सुहानीच्या रूम मध्ये. काय बोलताय तुम्ही भास्कर? आणि तुम्हाला तरी कळतंय तुम्ही काय बोलताय ते? एक फोन आला म्हणून बेशुद्ध असलेल्या पेशंटच्या रूमची तुम्ही झडती घेणार आहात? इन्स्पेक्टर प्रकाश, ती ऍडमिट झाल्यापासून बेशुद्ध आहे, ती शुद्धीवर आलीच नाहीये हे तुम्हाला माहितीये ना? हे सगळं काय चाललंय? माझ्या मुलीला सुहानीला फसवण्याचा हा सगळा प्लॅन आहे आणि तुम्ही सगळ्या या काय प्रोसिजर साठी ऑर्डर्स दाखवताय मला? हे पहा मॅडम, तुमच्या विरोधात पोलिसांचं पर्सनल असं काही नाही, पण आम्हाला आमचं काम तर करावंच लागेल ना. आणि तुम्हाला जर एवढीच खात्री आहे की सुहानी निर्दोष आहे तर मग काय प्रॉब्लेम? डर नाही, त्याला डर कशाला? बरोबर बोलतोय तो ऑफिसर. घ्या तुम्ही सुहानीच्या रूमच्या झडते. आपण तिकडे काही सापडलं नाही तर काय होईल याचा विचार करून ठेव. प्रकाश जा तू. नीता तू पण जा यांच्या सोबत. हो सर. काय चाललंय? काय सगळे माझ्या मुलीच्या मागे लागलेत मला कळतच नाहीये. चाललंय यार हे सगळं? कोण करतंय हे? मी करतो, मानसिंग खांडेकर. नंबर 1, ही आत्ता जशी रडतीये ना तसाच मी रडत होतो. माझ्या एकेका अश्रूच्या बदल्यात 100 अश्रू गाळायला लावणार आहे मी. तूड या शब्दाचा खरा अर्थ कळेल या आईला. हाँ बोल प्रकाश. सुहानीच्या रूम मध्ये ड्रग्स सापडले. व्हॉट अ कोइन्सिडेंट. आज पुन्हा तुम्ही इथे असताना घडतंय हे सगळं. हा निव्वळ एक योगायोग आहे की योगायोग वगैरे काही नसतो लोक. इथे सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेत घडतात. अच्छा. लोखंडे, विनाकारण झाडाचं पान सुद्धा हलत नाही. इथे तर एका आईच्या आयुष्यात वादळ, खूप मोठ वादळ. प्लीज ऐका ना, मला मान्य आहे तुमच्याकडे पुरावे आहेत, पण तुम्ही तिची अवस्था बघितली? स्वतःच्या हाताने ती पाणीही घेऊ शकत नाहीये, ती एवढं सगळं शोधेल त्या अवस्थेत तरी ती आहे का? मास्टर प्लीज तूच सांगा, सुहानीच्या विरोधात माझं पर्सनल असं काहीच नाही. मीनाक्षी, त्यांना फक्त पुरावे दिसतात, बाकी काही बघण्याची परमिशन नाहीये त्यांच्याकडे. जे समोर दिसत त्यालाच खरं मानतात ते. मग काय सुहानी खोटी आहे का? तिची अवस्था पाहिली नाहीये तुम्ही? 2 महिने झाले मी शोधते सुहानीला, ती आली माझ्या समोर, पण त्याचा काहीच उपयोग नाही कारण तिच्या नजरेत मला माझ्या बद्दलची ओळखच दिसत नाही. आणि अशा मुलीला तुम्ही माझ्यापासून आणखीन लांब घेऊन जाणार? तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय? एका आईचं मन तुम्हाला कोणालाही दिसतच नाही. कायदा पुरावा बघतोय मान्य आहे ना मला, पण तुमचं काय? शांत व्हा, सावरा स्वतःला.
तिची कशी शांत होऊ आणि सावरू स्वतःला. बघितलेत ना तुम्ही तिची अवस्था, बोलत नाहीये ती माझ्याशी. तिने फक्त मला आई अशी हाक मारावी यासाठी माझे कान आसुसले. ती काहीच बोलत नाहीये. सुहानीला बेल मिळावी असं वाटत असेल तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल, नाहीतर तिला अरेस्ट करण्याचं खूप स्ट्रॉंग कारण आहे पोलिसांकडे, नाही अवॉइड करू शकत. नाही, सुहानीला सोडून मी कुठेही जाणार नाही. इथे थांबायची परमिशन नाहीये मीनाक्षी. हे बघ, काळजी करू नकोस, मी तर आहे ना इथे. आहे इथे मॅडम. सुहानीला शुद्ध आली तर मला प्लीज पहिलं कळवा. तिने अगदी रागाच्या भरात जरी माझी आठवण काढली ना तरी मला फोन करून सांगा प्लीज. हो मॅडम, कळवते मी. सुहानीसाठी अटकपूर्व जामीन कसा मिळवायचा याचा विचार करावा लागेल. एक मिनिट, आपण मी पेशंटला बघायला आलो. डॉक्टर, मला डिस्चार्ज कधी मिळेल? आज आत्ता. तो हवालदार तुझ्यासाठी आलाय आणि मी तुला एक निरोप द्यायला आलो. तू शांत बसणार. तू इथे काय करतोय? आपलं काम तर चालूच आहे ना. त्या केमिकलच्या बाटल्या मीच पाठवल्या होत्या तुझ्या रूम मध्ये. सुहानीच्या रूम मध्ये पण आपण हे सगळं का करतोय? हा काय प्रश्न झाला? नंबर एक खूप चिडलाय. तू त्या सायलीच्या इमोशनल ट्रॅप मध्ये अडकलास आणि त्याने प्लॅन केलेलं सगळं फिसकटलं. सायलीच्या इमोशनल ट्रॅप मध्ये त्या बिंडोक मीनाक्षी कुंटेने अडकवलं मला, म्हणूनच आता तिचा बदला घ्यायचा आहे मला. तिला वाटतंय ना तिने तिच्या मुलीला घरी परत आणलाय म्हणून. सुहानीला मी घरी परत जाऊ देणार नाही. नंबर एक ला सुद्धा तेच हवंय. माझे इमोशन्सचा गैरफायदा घेतलाय त्या मीनाक्षी कुंटेला तर मी सोडणार नाही. मग त्यासाठी जेव्हा कोर्टात केस उभी राहील ना तेव्हा मीनाक्षी कुंटे आणि सुहानीच्या विरोधात बोलायचं. ते मला तू सांगायची गरज नाही, तेच करणार होतो. नंबर एक ला ती आई हरलेली हवी आहे.